की अजितदादा त्यावेळी जे बोलले त्यावेळी अजितदादांच्या त्या भावना असू शकतात, ती तात्काळ स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया होती, पण त्याच्यानंतर अभ्यास करून होमवर्क करून दादांना देखील पटलं की हे सरकार गतिमान आहे, म्हणून दादांनी 41 आमदार घेऊन आमचं समर्थन केलं आणि दादा उपमुख्यमंत्री झालेत. आज तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. पण मला माहीत नाही अजितदादा वर्षावर गेले होते नाही गेले होते कशासाठी गेले होते एकदम मला याच्याशी काही कल्पना नाही. त्यांनी आमदारांनी सांगायचं नाही. मी काय बोललो परत एकदा सांगतो. मला जर असं वाटत असेल की मी एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन का केलं हे मला एकट्याला राहुल नार्वेकर साहेबांना नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं सांगायचं असेल तर मला नैसर्गिक न्यायाची बाजू मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे आणि त्या शेड्यूलवर आम्ही बोलणं योग्य नाही, कारण शेवटी ती देखील न्यायिक भूमिका आहे, ज्युडिशियरी पॉवर त्यांना आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते सुनावणी घेत आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुनावणी घेत असताना काही लोकांनी बाहेर पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर टीका करणं हे मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. लवकरात लवकर महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची पिटिशन ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत, आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे त्याच ओबीसीच्या बाबतीतली, आणि त्याच्यावर ज्यावेळी निर्णय होईल ते होतील. तुम्ही जेव्हा सत्तेत सहभागी झालात त्यावेळेस अजित पवार यांनी असं सांगितलं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असेल, मात्र आता अजितदादाही तुमच्याकडे आले, तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी कोणाची पवारांची काय पवार? मी कधीही कुठचा पक्ष कोणाचा आहे हे न म्हटल्यामुळं मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली त्याच नेत्याची म्हणजे अजितदादांची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजितदादा त्यावेळी जे बोलले त्यावेळी अजितदादांच्या त्या भावना असू शकतात, ती तात्काळ स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया होती, पण त्याच्यानंतर अभ्यास करून होमवर्क करून दादांना देखील पटलं की हे सरकार गतिमान आहे, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचा चांगला विकास करू शकतात, म्हणून दादांनी 41 आमदार घेऊन आमचं समर्थन केलं आणि दादा उपमुख्यमंत्री झालेत. आज तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि महाराष्ट्राच्या जनतेला जो आवश्यक आहे तो विकास करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. मला असं वाटतं की याच्यावर पण दर्शन होतं ना, आता ती फक्त माहिती घेतो लाईव्ह दर्शन. पण मला माहीत नाही अजितदादा वर्षावर गेले होते नाही गेले होते कशासाठी गेले होते एकदम मला याच्याशी काही कल्पना नाही. मी ह्याचं उत्तर ऑलरेडी दिलंय की तिन्ही नेते जे आहेत एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांना पूर्ण महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास आहे, प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास आहे. त्यांनी घरात बसून फेसबुक लाईव्ह कधी केलेलं नाही, त्याच्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतो कोणाची ताकद आहे कुठच्या कोणाबरोबर किती कार्यकर्ते आहेत हे ज्ञान त्या तिघांना आहे, त्याच्यामुळे ते तिघं बसून योग्य तो निर्णय घेतील आणि तुम्हाला संधी मिळणार नाही याची प्रोव्हिजन करतील. आता महाडचे कार्यकर्ते इकडे येतील वाजले पाहून. अजितदादांबरोबर जे आमदार आलेले नाही त्यांच्याशी मी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो त्यांच्यावर असा अन्याय होत असेल तर याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये देतो. भेटतो ना त्यांना, माझे चांगले मित्र आहेत ते. धन्यवाद.